सोल्यूशन ऑफ प्रॉब्लेम नंबर वन, रेखा, मेनका अँड मुक्ता। तर यामध्ये आपण तीन अकाउंट्स ओपन करणार आहोत, त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, सेकंड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड थर्ड बॅलन्स शीट ॲज ऑन 1 जुलै 2019। कारण यामध्ये मुक्ताचा जो डेट आहे तो 1 जुलै 2019 झालेला आहे, त्यामुळे येथे बॅलन्स शीट आपला 1 जुलै 2019 येईल। आणि याचबरोबर आपल्याला विचारलेलं आहे वर्किंग नोट्समध्ये, वन कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट अँड सेकंड व्हॅल्युएशन ऑफ गुडविल। तर यामध्ये फर्स्ट आपला जो अकाउंट आहे तो आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, त्यालाच आपण म्हणतो रिव्हॅल्युएशन अकाउंट। इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म, डेबिट अँड क्रेडिट साईड प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, डेबिट साईडला 2 पर्टिक्युलर्समध्ये आणि अमाऊंट्स, आणि क्रेडिट साईडला पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज। डेबिट साईड 2 RDD अकाउंट बिकॉज ऑफ द लॉस ऑफ द बिझनेस 2000। त्यानंतर बाय प्लँट अँड मशिनरी अकाउंट, कारण आपली प्लँट अँड मशिनरी जी होती ती आहे 60,000 आणि आपल्याला प्लँट अँड मशिनरी करायला सांगितलेले आहे 70,000, त्यामुळे 10,000 रुपये येथे आपलं अच्छी बात आहे। इट इज द इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ प्लँट अँड मशिनरी अँड हेन्स हिअर बेनिफिट ऑर प्लँट अँड मशिनरी रुपीज 10,000, आणि म्हणून तो क्रेडिट साईडला आलेला आहे। तर आता आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करू। प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटची क्रेडिट बॅलन्स आलेला आहे 10,000। जर क्रेडिट बॅलन्स आला तर आपलं ॲन्सर येईल प्रॉफिट ऑन प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट। क्रेडिट बॅलन्स आला तर आपल्याला प्रॉफिट होईल, आणि तो प्रॉफिट आपण काय करणार आहोत, ओल्ड पार्टनर्समध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत। आणि मग 10,000 रुपये बेरी झाली, 10,000 प्रॉफिट घेतला आपण डेबिट साईडला, 10,000 मधून 2,000 रुपये वजा करायचे, राहिले आपलं 8,000 रुपये, 8,000 रुपये राहिले आहेत, आणि आपला रेशो आहे 2:1, म्हणजे छेद किती आला, 4 आलेला आहे, म्हणजे 8,000 भागिले 4, नंतर 4 × 8 म्हणजे 2,000 भागाकार आला, मग 2,000 × 2, 2,000 × 1 आणि 2,000 × 1 म्हणजे 2 × 2 = 4। आणि म्हणून येथे मेन्शन करायचं आपण टू प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड रेखा 4,000, मेनका 2,000 आणि मुक्ता 2,000, आउटरला 8,000। आणि हा प्रॉफिट आलेला आहे डेबिट साईडला आलेला आहे, तर हा जाईल आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला। चला तर मग आपण आता पाहूया सेकंड अकाउंट इज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट अँड क्रेडिट, लेफ्ट साईडला डेबिट आणि राईट हँड साईडला क्रेडिट। तर सुरुवात करताना आपण करणार आहोत पर्टिक्युलर्स, रेखा रुपीज, मेनका रुपीज अँड मुक्ता रुपीज। डेबिट साईडला त्याच पद्धतीने पर्टिक्युलर्स, रेखा रुपीज, मेनका रुपीज अँड मुक्ता रुपीज। क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, रेखा 60,000, मेनका 70,000, मुक्ता 34,000। जनरल रिझर्व आपण डिस्ट्रीब्यूट करायचा, जनरल रिझर्वची अमाऊंट आहे 16,000 × 2:1 म्हणजे छेद आपला आलेला आहे 4, म्हणजे 16,000 × 4 = 4×16। आणि म्हणून भागाकार आपला आला 4,000 × 2, 4,000 × 1 आणि 4,000 × 1, म्हणजे जनरल रिझर्वचं डिस्ट्रीब्युशन आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय जनरल रिझर्व अकाउंट
रेखा 8000, मेनका 4000 अँड मुक्ता 4000 अशा पद्धतीने आपण जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. त्यानंतर जो प्रॉफिट झालेला आहे तो प्रॉफिट डेबिट साईडचा कुठे येईल, क्रेडिट साईडला येईल, बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट. आणि तो आलेला आहे रेखा 4000, मेनका 2000 अँड मुक्ता 2000. त्यानंतर फर्मचं गुडविल जे आलेलं आहे 75,000 रुपये आलेलं आहे, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. आणि बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट तो आलेला आहे 3,750 रुपये डेथ ऑफ पार्टनरचा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ड्रॉइंग्स आहे मुक्ताचं 10,000, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स 1,000. आणि मग येथे जो डेथ झालेला आहे, डेथ झालेल्या पार्टनरची क्रेडिट साईडची बेरीज घ्यायची आणि ती बेरीज आलेली आहे 1,18,750. आणि 1,18,750 हेच घ्यायचे डेबिट साईडला. आणि 1,18,750 11,000 जर आपण वजा केले तर आलेले आहेत 1,07,750 रुपये. हे आपण ट्रान्सफर करायचे टू मुक्ताज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. हे लक्षात घ्या सगळ्यांनी, टू मुक्ताज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट म्हणजे मुक्ताच्या वारसाच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहेत 1,07,750 रुपये. आणि हेच कुठे जातील, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, याचा दुसरा इफेक्ट जाईल. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटची रेखाची क्रेडिट साईडची बेरीज घ्यायची, ती आहे 72,000 आणि मेनकाची आहे 76,000. तीच घ्या डेबिट साईडला 72,000, परत मेनकाची घ्या 76,000. आणि 72,000 आणि 76,000 इथे कोणतीही वर अमाऊंट नसल्यामुळे तो बॅलन्स आलेला आहे, फरकाची रक्कम आलेली आहे. आणि म्हणून तिथे लिहिताना काय लिहायचं, टू बॅलन्स कॅरेट डाऊन, रेखा 72,000, मेनका 76,000. हे सगळं आलेलं आहे डेबिट साईडला, तर आता हे जाईल क्रेडिट साईडला म्हणजेच बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हे ट्रान्सफर होईल, म्हणजे ट्रान्सफर टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. नेक्स्ट आता आपण पाहूया बॅलन्स शीट समजून घेऊ आणि मग आपलं उदाहरण लक्षात येईल. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 जुलै 2019, ॲसेट राईट हँड साईडला अमाऊंट रुपीज, लेफ्ट हँड साईडला लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, आउटर अमाऊंट रुपीज. आता ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट नाहीत ते आहे तसे येतील. क्रेडिटर्स 18,000, धनको बिल्स पेएबल देणे हुंडी 2,000, कॅपिटल अकाउंट रेखाचा बॅलन्स आला आहे 72,000, मेनकाचा बॅलन्स आला आहे 76,000 आणि मुक्ताज रिप्रेझेंटेटिव्ह लोन अकाउंट, मुक्ताज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट, मुक्ताचा वारसदार किंवा प्रतिनिधीचं लोन अकाउंट आहे, त्याला जातील 1,07,750 रुपये. ट्रान्सफर जर केले तर बॅलन्स शीटची लायबिलिटी साईडची टोटल आली आहे 2,75,750 रुपये. आता आपण पाहूया ॲसेट साईडला, प्लांट अँड मशिनरी 60,000, ॲड ॲप्रिशिएशन 10,000, आउटरला आले 70,000. याचा दुसरा इफेक्ट आपण घेतला होता प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर डेटर्स 50,000, त्यामधून लेस RDD 2,000, वजाबाकी 48,000 आणि RDD इज द लॉस ऑफ द बिझनेस अँड हेन्स ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट लॉस अँड डेबिट साईड. फर्निचर नो ॲडजस्टमेंट, आउटरला 30,000. बँक बॅलन्स नो ॲडजस्टमेंट, आउटरला 50,000. आणि प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 3,750 वजा 1,000 ड्रॉइंगचं जे इंटरेस्ट आहे ते वजा करायचं मुक्ताच्या ह्याच्यामधून घ्यायचं रकमेतून. आणि प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आपला दिसत आहे म्हणजे नफा तोटा, हे आपलं जे संशय खातं आहे किंवा
टेम्पररी खाता आहे त्या तात्पुरत्या अकाउंटला आपण ते काय करायचे ट्रान्सफर करायचे 2750 आणि गुडविलची अमाऊंट आहे 75,000. बॅलन्स शीटची टोटल आली आहे 2,75,750 2,75,750. आता आपण पाहूया वर्किंग नोट नेक्स्ट. तर वर्किंग नोट फर्स्ट वर्किंग नोट कॅल्क्युलेशन ऑफ शेअर ऑफ प्रॉफिट त्यामध्ये प्रॉफिट ऑफ करंट इयर बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट टू इयर्स म्हणजे मागील 2 वर्षाचा प्रॉफिट घ्यायचा तो आहे ॲडजस्टमेंट नंबर 4 आपल्याला दिलेला आहे का ॲडजस्टमेंट नंबर 4 दिलेला आहे 70,000 + 50,000 मग 2 वर्षाचा आहे म्हणून याची बेरीज करायची 1,20,000 / 2 वर्षाचा असल्यामुळं नंबर ऑफ इयर्स 2 म्हणजे 1 वर्षाचा प्रॉफिट आपला आला करंट इयर्स प्रॉफिट आपला आला 60,000 रुपये आणि मग प्रॉफिट फॉर प्रोपोर्शनेट पिरियड फ्रॉम 1 एप्रिल 2019 आणि मग 31 मार्चनंतर एप्रिलनंतर 30 एप्रिलनंतर म्हणजे आपलं जे वर्ष आहे 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं मग 1 एप्रिलपासून मोजायचं एप्रिल मे जून आणि 1 जुलै म्हणजे 3 महिने आले 1 जून म्हणले जून एप्रिल मे जून जुलैची 1 तारीख म्हणजे पूर्ण महिना नाही आहे त्यामुळं 1 एप्रिल ते 1 जुलै म्हणजे 3 महिने आले म्हणजे 60,000 / 1 × 3/12 मग 12 × 5 = 60 आणि 5 × 3 = 15,000 म्हणजे फर्मचं प्रॉफिट आलेलं आहे 15,000 आणि 15,000 मग काढायचं मुक्ताज शेअर इन प्रोपोर्शन प्रॉफिट म्हणजे 15,000 / 1 × मुक्ताचा शेअर होता 1/4 आणि 15,000 / 4 केलं तर रुपये 3,750 रुपये हा आपला जाईल प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटला जाईल म्हणजे तात्पुरत्या खात्याला आपण तो ट्रान्सफर करणार सस्पेन्स अकाउंटला त्याच्यामधून 1,000 रुपये आपण काय केले इंटरेस्टचे वजा केलेले आहेत. सेकंड ॲडजस्टमेंट व्हॅल्युएशन ऑफ गुडविल टोटल प्रॉफिट ऑफ 4 इयर टोटल प्रॉफिट ऑफ 4 इयर 1,50,000 + 1,30,000 + 70,000 + 50,000 मग ह्याची बेरीज करायची ॲव्हरेज प्रॉफिट करायचा सरासरी नफा 4,00,000 / 4 वर्ष बरोबर 1 वर्षाला 1,00,000 रुपये आले आणि म्हणून गुडविलचं सूत्र वापरायचं ॲव्हरेज प्रॉफिटनुसार गुडविल बरोबर ॲव्हरेज प्रॉफिट गुणिले नंबर ऑफ इयर्स परचेस म्हणजे 1,00,000 × 3 आणि मग फर्मचं गुडविल आलं 3,00,000 रुपये आलं तर आपल्याला फर्मचे गुडविल नको आहे तर आपल्याला काढायचं आहे मुक्ताज शेअर इन गुडविल काढायचं आहे मग मुक्ताज शेअर इन गुडविल बरोबर 3,00,000 / 1 × मुक्ताचा शेअर 1/4 म्हणजे 3,00,000 / 4 बरोबर ₹75,000 हे आपले काय होतील गुडविल रेज होतील आणि आपला हा इफेक्ट पुढील बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येईल. तर अशा पद्धतीने हे उदाहरण जे आहे ते आपण 2 तुकड्यामध्ये पाठवलेलं आहे तर ते आपण सर्वांनी काय करा उदाहरण ऐका त्याचा अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर व्यवस्थितरित्या वहीमध्ये त्याचं सोल्युशन आपण पूर्ण करावे आणि रेखा मेनका आणि मुक्ता हा डेथ ऑफ पार्टनरचं जे उदाहरण आहे पहिलं ते आपण सर्वांनी चांगल्या रीतीने समजून घेणे आवश्यक आहे. धन्यवाद.